Hello students, a very good morning to all of you. Now students, from the previous lecture we have started a dramatic lesson, a play. आपण आपला जो काही dramatic lesson आहे a play तो start केलेला आहे. In that lesson there is interesting story of the king and the merchant and the thief and how he filled his coat. म्हणजे या प्ले मध्ये आपल्याला एक स्टोरी बघायला मिळते, एक व्यापाऱ्याची मुलगी, देन द थीफ, चोर, राजा आणि त्याचे सेवक, अँड हाऊ द कोर्ट इज गोइंग टू बी हेल्ड, म्हणजे त्याचं कोर्ट म्हणजे त्याचं न्यायालय हे कशा प्रकारे चालतं ही स्टोरी आपण पाहत आहोत. नाव टिल द यस्टरडे वी हॅव सीन द पॉट मेकर सेड दॅट इज नॉट माय फॉल्ट, दॅट फॉल्ट इज अ मनी लेंडर्स डॉटर, म्हणजे तो जो काही माणूस मेला, द थीफ हॅड डाईड, सो दॅट इज नॉट माय फॉल्ट, तो जो चोर मेला त्याच्यात माझा दोष नाही, तो दोष आहे तो मुलीचा आहे, सावकाराच्या, की जिच्या पैंजणाच्या आवाजामुळे माझं लक्ष केंद्रित नाही झालं, माझं लक्ष डिस्ट्रॅक्ट झालं, किंवा आय वॉज डिस्ट्रॅक्टेड अँड द पॉट्स माउथ बिकेम वाईड, आणि त्यामुळे पॉटचा जो काही तोंडाचा भाग आहे, शेप जो आहे तो बिघडला किंवा बदलला, मोठा बनला गेला. नाव व्हॉट सेड द किंग, सी किंग, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हियर. आता राजा काय म्हणतोय, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हियर, राजाच्या मुलीला पटकन इथे हजर करा, दिस व्हेरी इन्स्टंट, आणि हे पटकन व्हायला पाहिजे, इन्स्टंट म्हणजे पटकन. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. तिची चूक काय, तर तिने ह्या पुअर गरीब पॉटर पॉटमेकरला म्हणजेच पॉटरला किंवा त्या कुंभाराला, या गरीब कुंभाराला त्याच्या कामावरून लक्ष विचलित केल्याची त्या मुलीला, सावकाराच्या मुलीला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. देन द फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हीज डॉटर. आता त्यावेळी पहिला गार्ड जो आहे तो तिथून बाहेर पडतो आणि परत येताना कोणाला घेऊन येतो, सावकार आणि त्याच्या मुलीला. देन द मनी लेंडर सेड इन अ डेस्पिरेट व्हॉइस, तो मनी लेंडर म्हणजे सावकार अगदी हळू आवाजात, अगदी म्हणजे विनंतीपूर्वक आवाजात, हळू आवाजात त्याला राजाला बोलतो, ओ जस्ट किंग, तुम्ही ओ महान राजे, तुम्ही खूप राजेच नाही तर तू खूप महान आहे, तुम्ही खूप महान आहात, स्पेअर माय डॉटर, स्पेअर म्हणजे माफी करा, ओके, स्पेअर म्हणजे माफी करा, माझ्या मुलीला प्लीज माफी करा, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे, ती माझी एकुलती एक मुलगी आहे अँड टू बी वेडेड म्हणजे तिचं नेक्स्ट मंडेला लग्न देखील आहे. देन द डॉटर सेड ओ डू नॉट फ्रेट फादर, मधी काय म्हणते की फ्रेट म्हणजे तिच्या वडिलांना सांगते की बाबा तुम्ही घाबरू नका, शांत व्हा, द किंग विल नॉट हँग मी, तुम्ही घाबरू नका, शांत व्हा, राजा काय मला फाशी देणार नाही. अँड टू द किंग, आता राजाला काय बोलते बघा, यू मस्ट एस्टीम हायनेस आय रिअली स्टेप आउटसाइड द थ्री हॉल्स ऑफ माय होम. मग तो काय म्हणतो की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या राजा, एक की मी काही कारण असल्याशिवाय माझ्या घराच्या बाहेर पाऊल देखील ठेवत नाही, बट ॲज माय फादर सेड आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, पण जसं तुम्हाला माझ्या वडिलांनी आत्ता सांगितलं तसं मी नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये माझं लग्न आहे, अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, आणि अजून तरी देखील माझ्या पुढच्या आठवड्यामध्ये लग्न आहे आणि अजून देखील माझी ज्वेलरी, माझं जे काही दागिने आहेत ते बनले गेलेले नाही आहेत. आय हॅड टू गो टू द गोल्ड स्मिथ, गोल्ड स्मिथ म्हणजे सोनार, आय हॅड टू गो टू द गोल्ड स्मिथ म्हणजे मला सोनाराकडे जायचं होतं, शॉप टू आर्ग्यू हिम टू वर्क फास्टर, तर कशासाठी जायचं होतं मला, त्याच्यासाठी त्याच्यासोबत आर्ग्यू करायला की माझे ज्वेलरी जे आहे ते वर्क फास्टर ऑन दॅट, त्या माझ्या ज्वेलरीवरती लवकरात लवकर काम कर, हे सांगण्यासाठी मला त्याच्याकडे जायचं होतं, म्हणून मी घराच्या बाहेर पडले होते. हँड ओवर माय ऑर्नामेंट्स टाईम, ऑर्नामेंट म्हणजे ज्वेलरी,
ओके म्हणजे दागिने, ऑर्नामेंट म्हणजे ज्वेलरी, दागिने. तर ती काय म्हणते की मला सोनाराकडे जायचं होतं, आय हॅड टू गो टू गोल्ड स्मिथ, मला सोनाराकडे जायचं होतं टू आर्ग्यू विथ हिम अबाउट माय ऑर्नामेंट, मला माझ्या दागिन्यांबद्दल त्याच्याशी चर्चा किंवा वाद करायला त्याच्याकडे जायचं होतं की माझे दागिने मला लवकरात लवकर बनवून दे. द पॉटर शॉप इज ऑन द वे, आणि या पॉटरचं म्हणजे या कुंभाराचं जे दुकान आहे किंवा त्याचं बनवण्याची जागा आहे ती रस्त्यावरतीच आहे. आय कुड नॉट हेल्प इट, आता मी त्याला काय मदत करू शकते का, मी याच्याबद्दल काय करू शकते का, माझी मी रस्त्याने चालले होते. इट इज ऑल द गोल्ड स्मिथ फॉल्ट, हा सगळा दोष कोणाचा आहे, तर सोनाराचा आहे. हॅड द डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट ऑन टाईम, त्याने जर का माझे दागिने मला लवकर दिले असते तर मग मी बाहेर पडलेच नसते. आय वुड नॉट हॅव बीन फोर्स्ड टू गो पास्ट द पॉटर शॉप, मला म्हणजे थोडक्यात ती काय म्हणते, मला काही हाऊस नव्हती सोनाराच्या दुकानाकडे पॉटरच्या दुकानाच्या समोरून जायला. जर का सोनाराने माझे दागिने लवकर दिले असते वेळेत तर मी गेलेच नसते. इट इज ऑल द फॉल्ट इज ऑफ दॅट गोल्ड स्मिथ. देन द किंग सेड, देन सेंड मी सेंड फॉर द गोल्ड स्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. आता राजा काय म्हणतोय, आता पटकन त्या गोल्ड स्मिथला इथे हजर करा आणि काहीही वेळ न दवडता त्याला पटकन फाशीला द्या. आता बघा, द स्टोरी बिगिन्स विथ द थीफ. आता हा जो काही स्टोरी आहे किंवा हा जो प्ले आहे तो कोणामुळे स्टार्ट झाला, थीफ. द थीफ हॅज कंप्लेन दॅट माय फ्रेंड had died because of the wall of merchant house, and then the merchant said that is not my fault, that fault is of that bricklayer, so bring him. Then the bricklayer said that is not my fault, the mortar which I use that was too much of water, so that fault is of that mortar maker. Then they brought a mortar maker, and that mortar maker said that is not my fault, the pot which I used to making a mortar that was too wide, so because of that too much water excess in that mortar, so he said that is fault of that pot maker. Then king called to the potter, then the potter came and the potter said that is not my fault, potter said that is because at the time when I was making the pot, the daughter of merchant passing from there and I heard the anklet sound and I was distracted, so that fault is of that daughter. So king said bring that daughter, and daughter and merchant came there. They said that is not my fault, the daughter said that is not my fault, in the next week I am going to get married, so then also I am not having my ornaments or jewelry, so I was going to the goldsmith because he has not given me the jewelry on time, that is fault of that goldsmith, because if he will give me the jewelry on time then I will not go out, and sometime only I get out from my house, and that time I was going to the goldsmith to get my jewelry or to argue with goldsmith to make my jewelry very fast, so that is fault of that goldsmith. म्हणजे ही स्टोरी कोणामुळे स्टार्ट झाली आहे का, चोरामुळे. चोर म्हणतो की माझा मित्र चोरी करताना त्या भिंत कोसळून मेला, त्यामुळे अशा वीक घरामध्ये राहणाऱ्या भिंत अशा वीक भिंतीच्या घरामध्ये राहणाऱ्या त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. तो व्यापारी म्हणतो माझं घर नवीनच बांधलेलं आहे, हा माझा दोष नाही तर त्या गवंड्याचा दोष आहे. गवंड्याला बोलवतात, गवंडी बोलतो हा माझा दोष नाही, तो जर तो जो चुना किंवा सिमेंट बनवला गेला त्याचा दोष आहे. ते लोक त्याला बोलवतात सिमेंट बनवणाऱ्याला किंवा चुना बनवणाऱ्याला, तो बोलतो हा माझा दोष नाही, हा दोष सगळा जो आहे तो मी जो काही पॉट वापरला ते मॉटर बनवण्यासाठी त्याचा दोष आहे, कारण त्या पॉटचं तोंड मोठं होतं त्यामुळे जास्तीचं पाणी त्याच्यामध्ये पडलं. मग ते गवंड्याला बोलवतात, गवंडी बोलतो हा माझा दोष नाही, मी जेव्हा पॉटला शेप देत होतो त्यावेळी तिथून एका मनीलेंडर म्हणजे सावकाराची मुलगी तिथून जात होती, तिच्या पैंजणांच्या खणक पैंजणाच्या छुमछुमच्या आवाजामुळे
माझं मन विचलित झालं, डिस्ट्रॅक्टेड झालं आणि माझ्या पॉटचा शेप बिघडला, तर तिला बोलवा ती ह्याच्यात दोषी आहे. मग ती बोलते की माझा दोष नाही, माझं पुढच्या आठवड्यात लग्न आहे आणि माझी ज्वेलरी अजून मला मिळाली नाही. ती ज्वेलरी आणण्यासाठी मी सोनाराकडे निघाली होती. जर मला ज्वेलरी मिळाली असती तर मी बाहेर गेलेच नसते, मी सहसा बाहेर पडतच नाही घराच्या. मग ती म्हणते या सर्वात दोष आहे कोणाचा, तर सोनाराचा. सोनारानं जर वेळेवर ज्वेलरी दिली नसती तर मला बाहेर पडावं लागलं नसतं. तर अशा प्रकारे हा सर्व गोंधळ झालेला आहे. नाव इन द पार्ट वन, इन दिस लेसन देर आर टू पार्ट, पार्ट वन अँड पार्ट टू. आता हे पार्ट वनमध्ये आपण इतकं पाहिलं, आता पुढं काय होतं, कोण दोषी ठरतं, हु विल बी हँग, कोणाला फाशी दिली जाते, दॅट वी विल सी इन द नेक्स्ट पार्ट, पार्ट सेकंड. नाउ टिल दॅट टाइम रीड द स्टोरी व्हेरी केअरफुली अँड पिक आउट द डिफिकल्ट वर्ड ॲज वेल ॲज राईट इट विथ इट्स मीनिंग अँड ॲज अ होमवर्क यू हॅव टू सॉल्व इंग्लिश वर्कशॉप ऑल्सो. थँक्यू.